राजकारणाला नकारात्मक अंगाने बघण्यापेक्षा सकारात्मक अंगाने पाहिलं पाहिजे। 5 डिसेंबर 1969 रोजी पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव या छोट्याशा गावात राजीव अप्पासाहेब राजळे यांचा जन्म झाला। इरिस्पॉन्सिबल अँड गिव्ह रिस्पॉन्स, जिल्ह्याला कायम अन्याय सहन करावा लागला। मला एकच पर्याय की मुलगा शेतीतून बाहेर गेला पाहिजे। प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगरमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्किटेक्चर ही पदवी त्यांनी संपादित केली। त्यांना बंद पुकारला एखादं गाव म्हणजे प्रश्न सुटतो असं नाही, तो त्यात योग्य ठिकाणी मांडावा लागतो। यू हॅव टू टुगेदर समहाऊ ऑर द अदर प्रयत्न कर, ध्यास घे, ध्यासाने निश्चित मिळतो। थिंक फ्रॉम द हार्ट, थिंक फ्रॉम द हार्ट, थिंक फ्रॉम द हार्ट। 1999, वय अवघं 30 वर्ष, युवक काँग्रेसच्या माध्यमातून थेट राजकारणात प्रवेश आणि 2004 साली शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून थेट विधानसभेमध्ये आमदार म्हणून त्यांनी प्रवेश केला। अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून स्वर्गीय राजळे हे राज्यभरात परिचित। जिल्ह्यातील राजकारण, सहकार, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रामध्ये राजळेंचा वावर होता। अनेक संस्था आणि संघटनांवर यशस्वीपणे ठसा उमटविणारे हे व्यक्तिमत्व म्हणून अवघ्या जिल्ह्यानं परिचित होतं। राजकारणाकडे प्रत्येकाचा पाहण्याचं अंग वेगळं आहे, विशेषतः आजच्या तरुण पिढी कायम राजकारणाकडे नकारात्मक नजरेने पाहते, त्यावेळेस तीच नजर माझी। राज्याला प्रचलित असणारे सहकारातील नेते माननीय श्री अप्पासाहेब राजळे यांचे ज्येष्ठ चिरंजीव असलेले राजळे यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून लढवली। शेवगाव पाथर्डीच्या भाजप पक्षाच्या विद्यमान आमदार सौ मोनिका राजीव राजळे यांचे ते पती आणि राज्याचे माजी महसूल मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे होते। राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये उतरतो त्यावेळेस आपल्याला समाजाचे अनेक अंग दिसतात, विशेषतः प्रत्येक जातीपातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये आपल्याला रुची वाटायला, मित्र तयार होतात, कार्यकर्ते तयार होतात, ही अतिशय छोटी असतात। म्हणजे माझी आजही कार्यकर्ती खूप लहान लहान असतील, एखादा पानपत्रीवाला असेल, एखादा चप्पल दुकानदार असेल, एखादा हातगाडीवाला अपवेशणार असेल, एखादा एकदम साधा फिटर असेल, आणि ही समाजातली छोटी छोटी माणसं ज्यावेळेस आपण काम करताना आपल्याबरोबर राहताना विशेषतः त्यांची एक अटॅचमेंट आपल्याशी तयार होते, त्याच्यातून मला वाटतं आपल्यामध्ये मानवतेचा अंग तयार आहे। स्वर्गीय राजळे यांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू, टेक्नोसेवी म्हणूनही त्यांची ओळख। राजळेंचा जनसंपर्क ही दांडगा, पाथर्डी तालुक्यातील सत्ता केंद्रावर त्यांचं निर्विवाद वर्चस्व, उत्तम संघटक आणि कुशल व्यवस्थापक म्हणून त्यांची ख्याती होती। विधानसभेत उत्कृष्ट वक्ता म्हणून त्यांना गौरवण्यात देखील आलं होतं। स्वर्गीय राजळे हे अहमदनगर जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक म्हणूनही कार्यरत होते। विशेषतः ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागामध्ये शहरात सुद्धा जाऊ की फार छोट्या गोष्टी पडतात, म्हणजे गटर तुंबलेली असते, नळाला पाणी आलेलं नसतं, आणि कदाचित जर मोठ्या अंगानं गेलं तर हायवेचा रोड ब्लॉक झालेला असतो, किंवा त्या ठिकाणी भरती करता भरती प्रक्रियेमध्ये लाखो विद्यार्थी लाईनीमध्ये उभा असतात, आणि ज्यावेळेस ह्या सगळ्याच अंगाकडे आपण पाहतो त्यावेळेस एक लक्षात येतं की एखादी किरकोळ ज्याच्याकडे लक्ष दिलेलं नसतं प्रशासनानं आणि त्या बाबीमुळं हे झालेलं असतं। कदाचित भरती प्रक्रियेमध्ये 10 दिवस इंटरव्ह्यू घेऊ शकत होते तुम्ही, कदाचित रोड ब्लॉकमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिक हवालदार चांगल्या पद्धतीनं गाईड करू शकला असता,
कदाचित मी जसं म्हणलो गटार तुंबलं, त्या ठिकाणचा प्रशासन अधिकारी फक्त गेलेला नसतो आणि त्या ठिकाणी नीटचं कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं नसतं. आणि ह्या सगळा सुस्तपणा मनाला निश्चितपणे चटका देऊन जातो. स्वर्गीय राजीव राजळेंना त्यांच्या उत्कृष्ट कामाबद्दल स्नेहालय परिवार अहमदनगर यांच्या वतीने 2007 प्राध्यापक मधु दंडवते आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तर नवज्योत ग्रामविकास आणि शिक्षण प्रसारक संस्था पाथर्डी यांच्या स्वामी विवेकानंद पुरस्कारानंही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. जगाकडं पाहण्याची वेगळी दृष्टी, ज्याला आपण सेकंड विंडो म्हणतो, ती मला कदाचित त्या व्यासंगातून मिळाली. आणि आजही ज्यावेळेस मी आंतरराष्ट्रीय राजकारणावर, देशाच्या इतिहासावर, कदाचित इकॉनॉमिक्सवर, अर्थशास्त्रावर मी वाचन करतो, मला वाटतं ही दृष्टी, कदाचित हे व्यासंग मला काहीतरी योग्य ती दिशा देते आणि प्रेरणाही देते काम करण्याचं, जिद्दही देते. परंतु विशेषतः लोकांच्या भावनेकरता आपण सेल्फलेस सर्व्हिस ज्याला म्हणतो, समर्पित भावनेने काम केलं पाहिजे, त्याची उणीव आहे. पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र आणि राज्याच्या राजकारणातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व माजी आमदार स्वर्गीय राजीव आप्पासाहेब राजळे यांना S9 चॅनल परिवाराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली.